नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत तर आज आपणाला केंद्रप्रमुख अधिकारी या स्पर्धा परीक्षांसाठी केंद्रप्रमुखाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या घटकावर अभ्यास करायचा आहे राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयान्वयी राज्यात केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना करण्यात आली राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांतील शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन करून उपस्थिती टिकविणे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली केंद्रप्रमुखांचे काम मुख्यतः शैक्षणिक पर्यवेक्षण सनियंत्रण व मार्गदर्शन अशा स्वरूपाचे आहे सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियानामध्ये अशा केंद्रांना समूह साधन केंद्र म्हणून संबोधण्यात आले आहे केंद्रप्रमुख पदाच्या निर्मितीबरोबरच केंद्रप्रमुखांनी पर्यवेक्षण सनियंत्रण आणि मार्गदर्शन सक्षमतेने व प्रभावीपणे पार पाडावे यासाठी शासन निर्णय चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये केंद्रप्रमुखांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार दोनमधील शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखाची कर्तव्य व जबाबदाऱ्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत केंद्रप्रमुखांची कर्तव्य केंद्रप्रमुखांची प्रशासकीय कर्तव्य केंद्रप्रमुखांची गुणात्मक कर्तव्य केंद्रप्रमुखांची सांघिक कर्तव्य केंद्रप्रमुखांची नियोजनात्मक कर्तव्य आणि माहिती विश्लेषण म्हणजे नेमकं काय का हे घटक आज आपण पाहणार आहोत तर पहा केंद्रप्रमुखांची कर्तव्य आपण पाहूयात केंद्रप्रमुखाची प्रशासकीय कर्तव्य ओके केंद्रप्रमुखांना पर्यवेक्षण करताना मार्गदर्शनाबरोबरच प्रशासकीय जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात केंद्र समूहातील जिल्हा परिषद विविध माध्यमे व व्यवस्थापनांच्या शाळांना भेटी देणे बालवाड्या अंगणवाड्या व प्रबोधन केंद्रे यांना भेटी देणे प्राथमिक शाळांना महिन्यातून एक आकस्मित म्हणजेच अचानक व एक पूर्वनियोजित भेट देऊन शाळांचे कामकाज पाहणे व मार्गदर्शन करणे महिन्याच्या पंचवीस तारखेपूर्वी पुढील महिन्यांची संभाव्य दैनंदिनी व पाच तारखेपूर्वी मागील महिन्यांच्या केलेल्या कामाच्या तपशिलासह मासिक दैनंदिनी सादर करणे पुढे पहा केंद्राचे दप्तर केंद्राचे रजिस्टर स्वतःचे हजेरी पत्रक हालचाल रजिस्टर आर्थिक अभिलेखी शासन निर्णय विविध योजनांच्या अंमलबजावणींची माहिती केंद्रस्तरीय सांख्यिकी व गुणात्मक माहिती अद्ययावत ठेवणे शाळेतील सर्व अभिलेखी दस्तऐवज तपासणे त्यासंबंधी आवश्यक सूचना देणे शाळेतील शिक्षक कामाच्या वेळांची पडताळणी करणे गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध लाभांच्या योजनांचा आढावा घेऊन त्याची व्याप्ती व उपयुक्तता वाढवण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे शाळांची वार्षिक तपासणी करणे शाळेचा सांख्यिकी व गुणात्मक अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना सादर करणे शिक्षक मुख्याध्यापक यांच्या कार्यमूल्यमापनाचे अहवाल लिहिणे पुनर्विलोकन करणे किंवा पुनर्विलोकनासाठी विस्तार अधिकारी यांना सादर करणे मुख्याध्यापकांचे लॉगबुक भरणे ही सर्व प्रशासकीय कर्तव्य आहेत केंद्र प्रमुखाची गुणात्मक कर्तव्य आता आपण पाहणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून शाळेचा दर्जा उंचावणे हे केंद्र प्रमुखाचे महत्वाचे कर्तव्य आहे ते प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पुढील कर्तव्य व जबाबदाऱ्या शासन निर्णयात निर्देशित केल्या आहेत शाळेतील दाखलपात्र विद्यार्थ्यांचे शंभर टक्के सर्वेक्षण करणे शंभर टक्के पटनोंदणी शंभर टक्के उपस्थिती शंभर टक्के गुणवत्तेसाठी विशेष प्रयत्न करून शाळांकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची नियमित पाहणी करणे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी नियोजन करून कार्यवाही करणे प्रत्येक विद्यार्थ्याची किमान अध्ययन क्षमता अध्ययन निष्पत्तीनुसार वर्गाच्या संपादनूक पातळीचा अध्ययनस्तर उंचावण्याच्या दृष्टीने शाळा भेटीत पडताळणी करून खात्री करणे विद्यार्थ्यांचे प्रगतीदर्शक रजिस्टर तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील दैनंदिन नोंदीचे रजिस्टर शिक्षकांना ठेवावयास सांगणे वेळोवेळी त्यात विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात्मक सुधारणात्मक नोंदी केल्या आहेत का ते पाहणे शिक्षकांना मिळणाऱ्या अनुदानातून कमी खर्चात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व स्वयं अध्ययनाचे साहित्य कल्पकतेने तयार करावयास लावणे त्यासाठी मार्गदर्शक कृती सत्र आयोजित करणे शाळेत उपलब्ध असलेल्या विविध विषयांच्या साहित्यपेट्या भाषा मराठी गणित इंग्रजी व विज्ञान तसेच ग्रंथालय विज्ञान कक्ष यांचा नियमित व योग्य पद्धतीने वापर करण्याच्या दृष्टीने पडताळणी करणे तसेच त्यातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना संबोध स्पष्ट होतात की नाही ते पडताळून आवश्यकतेथे मार्गदर्शन करणे पुढील अंमलबजावणीसाठी सूचना देणे सखोल शाळा भेटीच्या वेळी प्रत्येक शिक्षकांनी केलेले काम मुलांची तयारी स्वाध्याय उपक्रम प्रयोग इत्यादी बाबी वर्गशिक्षक निहाय विषय शिक्षक निहाय, निहाय पडताळून पाहणे मार्गदर्शक सूचना देऊन गुणवत्ता उंचावणे प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही बनविण्यासाठी कार्यशाळा घेणे रेडिओ स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर इंटरनेट मोबाईल यासारख्या डिजिटल साधनांचा अध्यापनात वापर करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी बनविणे तसेच सर्व डिजिटल साधनांची निगा राखणे त्याची परिणामकारकता वाढवणे या दृष्टीने मार्गदर्शक सभा आयोजित करणे निहाय शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी शिक्षक व पालक यांना प्रोत्साहित करणे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करणे तसेच स्पर्धा परीक्षांच्या निकषाचे मार्गदर्शन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अतिरिक्त मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे शाळा सिद्धी निकषानुसार व वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयानुसार शाळेने स्वयंमूल्यमापनातून निश्चित केलेल्या श्रेणीची पडताळणी करणे शालेय श्रेणी उंचावण्यासाठी मार्गदर्शन करून कार्यवाही करणे केंद्रप्रमुखांनी केंद्रांतर्गत शाळेत आठवड्यातील किमान चार तासिका अध्यापन करणे आठ तासांचे अध्यापन तासिकांचे निरीक्षण करणे त्यापैकी किमान दोन तास मुख्याध्यापकांच्या अध्यापन तासाचे निरीक्षण करणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची नियमित पडताळणी करणे शाळांना शि वर्षाच्या सुरुवातीलाच अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आ अंमलबजावणीबाबत भौतिक लक्ष ठरवून देणे शाळा भेटीत त्यांच्या अंमलबजावणीची पडताळणी स्वतः करणे तर पहा हा मुद्दा डार्क केलेला आहे तो महत्त्वाचा आहे की के प्रमुखाने केंद्राअंतर्गत तिथील ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये आठवड्यातील किमान चार तासिका अध्यापन करणे गरजेचे आहे आठ तासाच्या अध्यापन तासिकेचे निरीक्षण करणे आणि त्यापैकी दोन तास मुख्याध्यापकाच्या अध्यापन तासाचे निरीक्षण करणे अशा पद्धतीने केंद्रप्रमुखाचं हे कर्तव्य ठरलेलं आहे केंद्रप्रमुखाची सांघिक कर्तव्ये शाळेच्या विकासात समाजाचा सहभाग हा खूप महत्त्वाचा घटक आहे शिक्षक व समाज संघभावनेतून शाळेचा विकास व्हावा यासाठी केंद्र प्रमुखाला शाळा व समाज यांना जोडणारा दुवा ही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागते त्या भूमिका जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे आहेत ओके तर पहा शाळा व्यवस्थापन समित्याच्या बैठकांना उपस्थित राहून गुणवत्ता विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती बैठकीत उद्बोधन करणे पालक सभांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीबाबत चर्चा घडवून आणणे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध लाभांच्या योजनांची तसेच विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व्याप्ती उपयुक्तता व निकष याबाबत मार्गदर्शन करणे शिक्षकांकडून कार्यवाही करून एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करणे शिक्षणाचा दर्जा उंचावणाऱ्या शिक्षकांची शिक्षण परिषद कृती सत्र उद्बोधन वर्ग शैक्षणिक सहली आदर्श व उपक्रमशील शाळांना भेटी यांचे आयोजन करून केंद्रीय सल्लागार समितीला मान्यता देणे केंद्रातील सर्व शाळांच्या भौतिक व वा गुणवत्ता वाढीसाठी केंद्रीय सल्लागार समितीच्या नियमित बैठका घेऊन केंद्र समितीचा अहवाल तयार करणे शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांचे केंद्रस्तरावर विविध पालक मिळावे माता मिळावे चर्चासत्र आयोजित करून शासकीय योजनांची माहिती पालकांना देणे पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे व शाळा विकासासाठी योगदान मिळविणे विविध राष्ट्रीय सण सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यासाठी शाळांना प्रोत्साहन देणे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून शाळा विकासासाठी लोकांचा सहभाग मिळविणे विविध सेवाभावी संस्था सहकारी संस्थांच्या भेटी घेऊन शाळा विकासासाठी त्यांचे योगदान व सहकार्य तसेच व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदारी पार पडणे अशा प्रकारची ही सांघिक कर्तव्य आहेत ओके यानंतर आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुखाची नियोजनात्मक कर्तव्य कोणती तर पहा केंद्र प्रमुखांनी केंद्रातील स्वतःच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी नियोजनात्मक कर्तव्ये पुढील प्रमाणे आहेत केंद्रप्रमुखांनी वर्षभरात कराव्या लागणाऱ्या सर्व कामांची यादी तयार करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक नियोजन तयार करावे लोकसहभागासाठी घ्यावे लागणारे मेळावे चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम कसे व कुठे घ्यावेत याबाबत केंद्रप्रमुखांनी पूर्वनियोजन करणे शाळा भेटी शाळा मूल्यमापन याबाबत पूर्वनियोजित करून परिणामकारक शाळा भेट घडवून आणणे शाळा स्तरावरील व केंद्र स्तरावरील परीक्षा चाचण्या सत्र परीक्षा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी सराव परीक्षा याबाबतचे नियोजन केंद्र प्रमुखांनी स्वतः करून कार्यवाही करणे ओके केंद्रांतर्गत शाळांतील शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण याबाबतच्या माहितीचे संकलन करणे केंद्रातील शंभर टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नियोजन व पाठपुरावा करणे केंद्र समूहातील सर्व शाळा स्तर शा, आंतरशालेय स्तरावरील सहशाले कार्यक्रम शिक्षकांच्या शैक्षणिक सहली स्नेहसंमेलन याबाबत नियोजन करून अंमलबजावणी करणे अशा पद्धतीने आपण केंद्र प्रमुखाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या आहेत तर ही कर्तव्य जबाबदाऱ्या तुम्ही लक्षपूर्वक वाचा ऐका जेणेकरून तुम्हाला या घटकावर एखादा प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे तुम्हाला सहजरित्या देता येतील ओके थँक्यू